नमस्कार ताई हा नमस्कार बेटा मी आता दहावी शिकते माझे नाव महाले फुले स्पर्धा परीक्षा टार्गेट पीक परीक्षा या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी अजून कोण कोणत्या शैक्षणिक उपक्रम भविष्यात संस्थेच्या विचाराधीन आहेत खरं म्हणजे ना तुम्हाला मला माहित नाही कि किती विद्यार्थी ह्या तुमच्या केंद्रामधन परीक्षेला बसतात परीक्षेमुळे अभ्यास होतो हे लक्षात घे चित्रकलेची परीक्षा असते इंग्रजीची परीक्षा असते मराठी साहित्याची परीक्षा असते हिंदी साहित्याची असते गणिताचे ते, ते क्विजेस असतात वेगवेगळ्या तुम्ही त्या ह्या सगळ्या परीक्षा देतातच तुम्ही पण ह्या परीक्षा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अभ्यास तुम्ही खूप केला पाहिजे आणि ह्याच परीक्षा असं नाही तर मला आम्ही सातत्यानं संगीत शिक्षकांना सुद्धा आम्ही असं म्हणतो की तुम्ही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या माध्यमातन घाला जर त्याला पहिलीपासून जर आपण संगीताच्या क्षेत्रामध्ये वरपर्यंत नेलं सातव्या परीक्षेपर्यंत किंवा नृत्यामध्ये त्याला आपण परीक्षेमध्ये माध्यमातून घातलं किंवा योगा असेल तर योगाची जर परीक्षा तुम्ही देत गेला तर ते सर्टिफिकेट जर जवळ असतील तर उद्या तुम्ही परदेशात गेल्या किंवा तुम्ही उद्या एखाद्या ठिकाणी नोकरीला गेलात तर हे पण बघितलं जात की तुम्ही अभ्यासा व्यतिरिक्त तुम्ही काय काय शिकलेला आहात नवीन म्हणून ह्याच्यासाठी वेगवेगळ्या नवीन नवीन मार्ग आपण शोधले पाहिजे ते शिकले पाहिजे खेळामधले प्रावीण्य आपण वेगवेगळ्या क्षेत्रामधलं मिळवलं पाहिजे म्युझिक मधलं मिळवलं पाहिजे आपण आता नाशिकला एक नाद ब्रह्मालय म्हणून आपण एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही पूर्ण नाशिक जिल्ह्यामधलं कुठ कुठल्याही विद्यार्थी किंवा कुठल्याही नागरिकाला तिथं वाद्य शिकता येईल तिथं संगीत शिकता येईल अशी आपण व्यवस्था केलेली आहे हे आयुष्य जगण्यासाठी खूप महत्वाचं असत तसंच दसा, भाषा सुद्धा आपण वेगवेगळ्या शिकल्या पाहिजे आपली मराठीवर जसं प्रभुत्व आलं पाहिजे तसं हिंदी पण उत्तम आलं पाहिजे आणि इंग्रजीवर पण तेवढंच प्रभुत्व आलं पाहिजे पण एक बरं आहे की आपण ऑल ओव्हर इंडिया आपण तीन भाषा शिकतो आता आपण सध्या कसं म्हणतो की जगामध्ये सगळ्यात कुठली शिक्षण पद्धती चांगली आहे तर कुरियन आणि जॅपनीज असं म्हटलं जातं पण तिथे एकाच भाषेत शिक्षण दिलं जातं आपण खूप भाग्यवान आहोत तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला तीन भाषा तरी तुम्हाला शिकायला मिळतात त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही जर संस्कृत शिकला तर, तर तुमचं पाठांतर खूप छान होईल तुमचे उच्चार सुधारतील पण मला खूप छान वाटलं आतापर्यंत जेवढ्या जणी बोलल्या ना तुम्ही तुमचे उच्चार आणि तुम्ही खूप छान धिटाईनी बोललात त्याबद्दल तुमचं खूप अभिमन अभिनंदन करेल अभिनंदन करेल धन्यवाद